नमस्कार. मागील पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की ब्रेक रिलेटेड गोष्टी कशा बघतात, तर आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या वाहनाचं सस्पेन्शनची काळजी तुम्ही कशी घ्यायची आहे आणि त्याच्याबद्दल काय. तर आपण हे पाहू शकता, हा फ्रंट सस्पेन्शन आहे, ह्याला टेलिस्कोपिक सस्पेन्शन म्हणतात. आताचं ऑइल सील आणि ऑइल कसं गेलंय तर हे मी तुम्हाला आता दाखवू शकतो. आता आता आपण जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये ह्याचं ऑइल सील ऑइल गेलेलं आहे. ही ऑइल सीलची ही डस्ट कॅप मी काढली. ऑइल सील खाली असतं, इथे तुम्ही पाहिलं ते ऑइल जमा झालेलं आहे, म्हणजे मार्किंग सुद्धा तुम्हाला दिसेल. इथलं जो फोर ट्यूबची जी फिनिशिंग आहे आणि इथली जी फिनिशिंग आहे त्याला मिरर फिनिशिंग आलेली आहे. ह्याचाच अर्थ ह्याच्या ऑइल सीलच्या लिपमध्ये, म्हणजे ऑइल सीलचा इनर डायमीटर आणि ट्यूबचा आउटर डायमीटरमध्ये गॅप पडलेला आहे आणि म्हणून बाहेर ऑइल यायला सुरुवात झाली. तर पावसाळ्यामध्ये सस्पेन्शनची काळजी घेणं गरजेचं आहे. आता ह्या केसमध्ये आम्ही काय करणार, हे जर आपण केलं नाही, आता आपण ऑइल सील बदलणार याचं, हे ऑइल सील बदलल्यानंतर लिकेज थांबते का, ठीक आहे, पण तुम्ही अचित जर चालवत राहिलात गाडी तर तुमचा फोर्थचा इनर ट्यूब खराब होते अँड विच विल कॉज यू व्हेरी हाय लेबर आणि मटेरियल कॉस्ट पण वाढू शकते, जे छोटं आत्ता कमी पैशात होणार आहे. याकरता तुम्ही सेंचुरीला व्हिजिट करून तज्ज्ञ टेक्निशियनकडूनच हे काम करा किंवा तुमचं वाहन तपासून घ्या.